आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। धुळे शहरात साथीचे आजार पसरू नये म्हणून खासगी संस्थेकडे काम सोपविले, पण शहरात सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले, स्थायीच्या बैठकीत पडसाद। श्रावणाच्या अखेरीस धुळे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, सलग 3 दिवस झालेल्या पावसाने सरासरी पर्जन्यमानाची पातळी गाठली। विघ्नहर्त्या गणपती पूर्वीच होणाऱ्या हरतालिका पूजनासाठी आणि नंतरच्या महालक्ष्मी पूजनासाठी बाजारात महिलांकडून खरेदी। पावसाने दडी मारल्यामुळे यंदा धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना मोठा फटका, पावसाअभावी कपाशीची वाढच खुंटली, उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी। आणि पोळ्याच्या दिवशी भर दुपारी 3 सुमारास शिंदखेडा तालुक्यातील चिमठाण्याजवळ वाट अडवून तरुणाची हत्या, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरात सर्वत्र मलेरिया आणि डेंग्यूची साथ पसरली आहे, पण त्यासंदर्भात कामाची जबाबदारी दिलेल्या ठेकेदाराकडून कुठलेही काम होताना दिसत नाही। शहरात सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत। या परिस्थितीला महापालिका प्रशासनातील विशिष्ट अधिकारी जबाबदार आहेत। या प्रकाराची स्वतंत्र चौकशी होऊन गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे, असे म्हणत महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी घरचा आहेर दिला आहे। धुळे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू होताच उपस्थित सदस्यांनी सद्यस्थितीवर लक्ष वेधले। शहरातील अनेक भागात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून रुग्ण वाढल्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग कुठलीही कारवाई का करत नाही, असा प्रश्न स्थायी समिती सदस्य भाजपाचे शीतल नवले, अमोल मासुळे यांनी उपस्थित केला। त्यावेळी प्रतिवर्षी 40 लाख याप्रमाणे खासगी संस्थेला काम सोपविण्यात आले आहे, त्यात दरवर्षी 10% वाढ असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली, त्यामुळे सत्ताधारी सदस्यांचा अधिकच संताप झाला। नगरसेवक सुनील बैसाणे, शीतल नवले, अमोल मासुळे यांनी थेट प्रशासनावर हल्ला चढविला। आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयाची जबाबदारी खासगी यंत्रणेवर परस्पर सोपविली जाते। वर्षाला 40 लाखांचा खर्च, त्यात दरवर्षी 10% वाढ असे ठरवून 3 ते 4 वर्षासाठी काम देण्यात आले आहे। यासाठी स्थायी समितीची देखील मंजुरी घेतलेली नाही, याचाच अर्थ प्रशासनातील काही अधिकारी आणि स्वच्छतेचे काम घेणारा ठेकेदार यांच्यात साटेलोटे आहे। कुठलेही काम न करता ठेकेदाराला परस्पर पैसे दिले जात आहेत, हे सारे कुणाच्या आशीर्वादाने चालले आहे, असा प्रश्न यावेळी अन्य सदस्यांनी उपस्थित केला। विशेष म्हणजे स्वच्छता आणि डास निर्मूलनाचे काम करणाऱ्या संस्थेकडून शहरातील कोणत्या भागात किती कर्मचारी सक्रिय आहेत, काय काम झाले आहे याचा अहवाल नियमितपणे पाठविला जात नाही, असे स्पष्टीकरण स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील यांनी दिले। त्यामुळे आरोप करणाऱ्या नगरसेवकांना अधिकच पाठबळ मिळाले। या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करू, असे आश्वासन स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी या बैठकीत दिले। त्यानंतर देखील पिण्याचे पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधांवर इतर सदस्यांनी प्रश्नांचा बडीमार केला, त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला। मात्र या गोंधळातच विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याची नोंद घेण्यात आली। अरे ते देवपूर मध्ये खड्डे पडले, खड्डे भरायला 5 लाख रुपये तुमच्याकडे, आणि इथे 1 कोटी 30 लाख रुपये मच्छर लावणार नाहीये। सभापती महोदय, या सदनाच्या या समितीच्या 15 लोकांचा आणि आपण धरून 16 लोकांचा विश्वासघात केला आहे प्रशासनाने। कोण कोण या भ्रष्टाचारात सामील आहे? सभापती महोदय, जोपर्यंत याची उत्तर मिळत नाही तर मी इथे सभापती महोदय आपल्या समोर खाली इथे उपोषणाला बसेल।
डासांच्या उत्पत्तीमुळे अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत, पण काम करणारी एजन्सी काय काम करीत आहे याची तपासणी का होत नाही? महापालिका प्रशासन कुठलेही जनजागृतीपर उपक्रम राबवित नाही, याचा अर्थ काम करणारी एजन्सी आणि प्रशासनातील काही अधिकारी कर रूपातील पैशांवर डल्ला मारत आहेत. या प्रकरणी थेट गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी नगरसेवक अमीन पटेल यांनी केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणी, सचिन मनोज वाघ, अभियंता चंद्रकांत ओगले, एन के बागुल, स्थायी समिती सदस्य किरण कुलेवार, सुनंदा पाटील उपस्थित होते. आपण या धुळे शहरामध्ये नागरिकांना चांगली सुख सुविधा दिल्या पाहिजे. सुख सुविधा देत असताना आपण कायद्याच्या चौकटीमध्ये करारनामे करू शकतो. त्या करारनाम्यामध्ये आपण दिलेल्या करारनामे आपण जो ठराव पास केलेला ज्याला बगल देऊन जर चुकीच्या पद्धतीने प्रशासन हे करत असेल तर प्रशासनातील जे कोणी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. याबद्दल आमचा मनामध्ये शंका नाही, परंतु श्रावण संपत असताना धुळे जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लगावली. सलग 3 दिवस दमदार पाऊस झाल्याने यंदा पावसाने सरासरी गाठली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर असताना आज अखेर 564 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात आजवर जिल्ह्यात 39 दिवस पावसाने हजेरी लावली. असे असले तरी जिल्ह्यातील काही भागात पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्याने खरीपातील ज्वारी, बाजरी, मठ, मूग या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान मंगळवारी दुपारी धुळे शहर आणि परिसरात पावसाने 1.5 तास दमदार हजेरी लावली. धुळे जिल्ह्यात श्रावणाच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली, त्यामुळे व्रतवैकल्याचा श्रावण पावल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. गेल्या 3 दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात पावसाने हजेरी लावली. धुळे तालुक्याच्या दक्षिण भागाकडील शिरूड, तरवाडे, विंचूर या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात धुळे तालुक्याच्या दक्षिणेकडील आणि बोरी नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये पाऊस होत आहे, त्यामुळे या टप्प्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले. प्रारंभी पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची पुरेशी वाढ झाली नाही, परंतु काही ना काही प्रमाणात अन्नधान्य हाती लागेल, जनावरांसाठी वैरण मिळेल असा आशावाद शेतकरी जोपासत होते. परंतु गेल्या 8 दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. जवळपास 8 ते 10 दिवसांपासून दररोज होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. कृषी आणि महसूल विभागाने या भागात स्वतंत्र पाहणी करून नुकसानीचा अंदाज घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली. दमदार सरी घेऊन सुमारे 1.5 तास पाऊस झाला. या काळात जवळपास 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात आकाश ढगाळलेले राहिले. दुपारच्या सुमारास उकाडा वाढू लागला, त्यामुळे सायंकाळनंतर पुन्हा पाऊस हजेरी लावेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या पर्जन्यमापन विभागात गेल्या 2 दिवसापासून सतत सरासरी 45 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. येथून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 1 जानेवारीपासून 662.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर जूनपासून 564.0 मिलीमीटर पाऊस 39 दिवसात झाला आहे. पावसामुळे आता सरासरी गाठली गेली आहे. यापुढील काळात पाऊस झाला तर तो भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यास आणि पाणी टंचाई दूर करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील अत्याचारात पुन्हा वाढ झाली आहे. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करीत फेरीवाल्याने हाताची बोटे छाटली. यापूर्वी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला. अशाच घटना होत राहिल्या तर महिला सुरक्षित राहतील कशा? सरकारने महिला संपूर्ण सुरक्षित राहतील या दृष्टिकोनातून कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे देण्यात आले. राज्य सरकारसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे निवेदन देण्यात आले. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त या माजीवाडा परिसरात फेरीवाल्यांना हटविण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका फेरीवाल्याने अखंड तांडव करीत हातात कोयता घेऊन हल्ला केला. डोक्यावरचा वार चुकविताना सहाय्यक आयुक्त श्रीमती पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेली. तसेच या घटनेत श्रीमती पिंपळे यांचा सुरक्षा रक्षक देखील जखमी झाला आहे. यापूर्वी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत,
त्यामुळे शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन तरुणींमध्ये भीती निर्माण झाली आहे. महिला निर्भय राहण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात. दोषींना गंभीर स्वरूपाची शिक्षा झाली पाहिजे. तसेच शिक्षेला विलंब नको म्हणून खटले शीघ्रगती न्यायालयात चालविले जावेत अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. तत्पूर्वी भाजपाच्या महिला आघाडीने प्रवेशद्वारावर निदर्शने करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलकांमध्ये मायादेवी परदेशी, भारती माळी, प्रिया कपोले, रत्ना बडगुजर, सुनंदा जोशी, गीता पोद्दार, अमृता पाटील, कल्याणी अंपळकर, वंदना थोरात, योगिता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. और जो हमारी बहन ठाणे की कल्पिता पिंपळे, उनके ऊपर दो चार दिन पहले ही जो ये लोड गाड़ी वालों ने जो हमला किया है, प्राण घातक हमला, उसमें उनके दो बोट उड़ा दिए गए हैं और उनके जो अंग रक्षक उनको बचाने गए तो उनके भी दो बोटों पर हमला किया गया है. तो हम महिला, ये जो बिगाड़ी सरकार, महाराष्ट्र में जो बिगाड़ी सरकार है, उनसे हम यही पूछना चाहते हैं. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111.
अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. विघ्नहर्त्या गणपतीच्या आगमनापूर्वी येणाऱ्या हरतालिकेसाठी निरनिराळे साहित्य खरेदी केले जात आहेत. महिलांची बाजारपेठेत उपस्थिती होत असून हरतालिका पूजनासाठी लागणारी शिवपार्वतीची प्रतिमा, कापडी वस्त्र, केळीचे खांब, नागवेलीची पाने हे साहित्य खरेदी केले जात आहे. त्यामुळे बाजारपेठेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. बहुसंख्य महिला हरतालिका पूजनाला गौरीपूजन असे देखील म्हणतात. व्रतवैकल्य घेऊन येणारा श्रावण संपल्यानंतर विघ्नहर्त्या गणपतीचे आगमन होते, पण त्याच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन होते. महिलांसाठी हरतालिका पूजन विशेष महत्त्व राखते. अखंड सौभाग्य लाभावे अशी प्रार्थना करीत महिला हरतालिकेचे पूजन करतात. ब्राह्मणाकरवी विधिवत पूजा करीत अनेक महिला सामूहिकपणे हरतालिकेचे पूजन करतात. हरितालिका पूजनासाठी लागणारी शिवपार्वतीची प्रतिमा, सजावट आणि पूजा साहित्य आता खरेदी केले जात आहे. त्यात लागणारे कापडी वस्त्र, केळीचे खांब, नागवेलीची पाने, टिकल्या, बांगड्या, बेलपत्री या वस्तूंची खरेदी होत आहे. कोरोना संसर्गाची भीती कमी झाल्यामुळे आता महिला देखील बाजारात उपस्थित होत आहेत. महिलांकडून खरेदी सुरू झाल्याने अपेक्षित व्यवसाय होईल असे पूजा साहित्य विक्री करणाऱ्या विजय बारी यांनी सांगितले. बरोबर हरतालिकेची पूजेची पुडी आहे, नंतर कापसाचे वस्त्र आहेत छान, नंतर वाती आहेत, पिळाच्या वाती वगैरे असतात आपल्याकडे चांगल्या प्रकारच्या, तसेच केळीची खांब, विड्याची पानं असतात. पूजेचं इतर सर्व साहित्य मिळतं आपल्याला. दर काय नाही, केळीची खांब पण घेतली तर साधारण 40 ते 50 रुपयापर्यंत असतात ती. विड्याची पानं म्हटली तर 10 रुपयाची 12 ते 15 असतात ते. नंतर या हरतालिकेच्या मूर्त्या आहेत, या 50-60 रुपयापर्यंत येतात ते. सध्या पेण येथून गणपती मूर्ती बरोबरच गौरीचे मुखोटे मागविण्यात आले आहेत. हरितालिकेनंतर भाद्रपद महिन्यातील महिलांचा मुख्य सण म्हणजे गौरीपूजन अर्थात महालक्ष्मी पूजन. या पूजनासाठी शाडू मातीपासून बनविलेल्या महालक्ष्मीच्या मुखोट्यांना मागणी आहे. याशिवाय तांब्यापासून बनविलेल्या महालक्ष्मीच्या मुखोट्यांची देखील महिलांकडून मागणी असते असे दीपक भावसार यांनी सांगितले. महालक्ष्मी पूजनाच्या वेळी सजावट केली जाते. हस्तकलेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वस्तूंना विशेष मागणी आहे. आता हळूहळू वातावरण पूर्ववत होत असताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे अशी भावनाही विक्रेत्यांनी व्यक्त केली. तर संपूर्ण भारतातील सण आहे आणि त्यातल्या त्यात जर महाराष्ट्रात म्हणायचं असलं तर गौरी गणपती म्हणजे गौरीचा महालक्ष्मीचा जो सण असतो तो अत्यंत उत्साहामध्ये महिला ह्या अत्यंत उत्साहामध्ये साजरा करीत असतात. परंतु जर आपण विचार केला गेल्या 2 वर्षाचा तर गेल्या 2 वर्षांमध्ये जवळजवळ सगळेच सण आपण कुठल्याही प्रकाराने योग्य पद्धतीने साजरे करू शकलो नाही. त्याचं कारणही त्या पद्धतीचं होतं आणि त्या कारणाला अनुसरून सर्व समाजबंधू वगैरे नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्यामुळेच आपण आजच्या ह्या स्थितीला पोहोचलो आहोत. पण जरी कोविडची स्थिती निवळलेली असली, आपल्याला निवळताना दिसत असली, तरी आपण त्याची काळजी घेतच या संपूर्ण सणांचा सुद्धा आपण आनंद घेणार आहोत. पावसाने दडी मारल्यामुळे यंदा कपाशीची वाढ खुंटली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची वाढ 3.5 फुटांवर असायला हवी, पण यंदा केवळ गुडघाभर उंच कपाशी वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होईल. झालेला खर्च उत्पन्नातून हाती येईल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना आहे. परंतु परिस्थितीत बदल होईल या अपेक्षेने शेतकरी कपाशीच्या क्षेत्रात कोळपणे, निंदणी, रासायनिक खते देणे, कीटकनाशकांची फवारणी करणे अशी कामे करीत आहेत. धुळे जिल्ह्यातील जवळपास 2.25 लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने कपाशीचे उत्पन्न घेताना 15 ते 20 मे दरम्यान लागवड करतात. परंतु बोटाळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुरेसा पाऊस झाल्यानंतर जून महिन्यात कपाशीची लागवड करावी असे आवाहन कृषी विभागाने केले. परंतु अनेक शेतकऱ्यांनी पूर्वानुभव लक्षात घेता कपाशीची लागवड केली. मात्र जूनच्या पहिल्या 15 वाड्यात पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली, त्यामुळे कपाशीच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील अजंदे शिवारात कपाशीची शेती जोपासणाऱ्या बेबीबाई परदेशी यांनी सांगितले की 2.25 एकर क्षेत्रातील कपाशीवर आतापर्यंत 60,000 खर्च झाला आहे. वाढ अतिशय कमी आहे, त्यामुळे किती उत्पन्न हाती येईल यावर शंका आहे. ऐकराले जोडे शेतात काही पीक आलं नाही म्हणजे आज दाखला आहे. यांना खर्च भरपूर आहे. शेतीवाल्याला पण तुम्ही द्यायला पाहिजे. 4 बिघा वावर केलेला आहे. 60,000 खर्च आला.
मग शेतीमध्ये आमचं म्हणायचं आहे जुगवाल्याचं, आमचं इथलं काही गेलं पण शेतीवाला पण जो गेल ना. या वर्षी कपाशीच्या का वाढत नाही. जूनपासून लावल्यापासून पावसामुळे कपाशी वाढत नाही. अहो खालील प्रमाणे त्या ज्याला म्हणतात ते उत्पन्न येणार नाही. यावर काय इलाक्या शासनाने शेतकरीकडे लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब. जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पोळ्याच्या दिवशी नवीन मोटरसायकल घेऊन घरी निघालेल्या प्रेमसिंग गिरासे या तरुणाची हत्या करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील दराणे या गावी जात असताना प्रेमसिंगचा चिमठाने गावाजवळील वीज उपकेंद्राजवळ भर दुपारी 3 खून करण्यात आला. या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले. अखेरीस जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांनी ग्रामस्थांना आश्वासित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी 2 अटक केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील प्रेमसिंग गिरासे याने पोळ्याच्या दिवशी दुपारी दोंडाईचा येथून नवीन मोटरसायकल खरेदी केली. मोटरसायकल घेऊन तो दराणे या गावी चालला होता. त्यावेळी दुपारी 3 चिमठाणे गावाजवळील वीज उपकेंद्राजवळ तरुणांच्या टोळीने त्याला अडविले. बेदम मारहाण करीत त्याच्याकडील मोटरसायकल, पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतला.
या मारहाणीत प्रेमसिंग गिरासे गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्याने मदतीसाठी इतरांना साथ घातली. बऱ्याच उशिराने त्याच्या परिचिताने त्याला ओळखले आणि पोलिसांना माहिती दिली. दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने प्रेमसिंगचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलत्या एक कमावत्या मुलाची हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. गावातील काही नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले. अखेरीस जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांनी घटनास्थळ गाठले आणि ग्रामस्थांना आश्वासित केले. दरम्यानच्या काळात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला या घटनेची माहिती देऊन संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस प्रमुख पंडित यांनी केल्या होत्या. त्यानुसार मुंबई आग्रा महामार्गावर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लुटमार करताना हत्या करण्याचे कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिमठाणे गाव आहे. तर त्या गावाजवळील रस्त्यावरती एका इसमाचा तिघा लोकांनी त्यांना रस्त्यावर जात असताना त्याला थांबवून चाकूने त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याची नवी मोटरसायकल आणि मोबाईल इसकून तर गेले. या चाकू हल्ल्यामध्ये ज्याच्यावरती हल्ला झाला होता तो इसम मृत्युमुखी पडला आणि हे तीन लोक फरार झाले तिथे. त्यानंतर गावकऱ्यांनी काही वेळ रस्ता रोको केला होता. त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये ही धुळे पोलिसांनी अक्षरशः 2 तासाच्या आतमध्ये आमच्या एलसीबीच्या टीमने त्यातील 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आता पुढची कायदेशीर कारवाई सुरू. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे मंगळवारी कमाल तापमान 32.0 सेल्सिअस इतके होते तर किमान तापमान 19.2 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 95 तर दुपारी 66% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीर आणि पुतळ्याजवळ धुळे. भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. धुळे शहरात साथीचे आजार पसरू नये म्हणून खासगी संस्थेकडे काम सोपविले पण शहरात सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले. स्थायीच्या बैठकीत पडसाद. श्रावणाच्या अखेरीस धुळे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी. सलग 3 दिवस झालेल्या पावसाने सरासरी पर्जन्यमानाची पातळी गाठली. विघ्नहर्त्या गणपतीपूर्वीच होणाऱ्या हरतालिका पूजनासाठी आणि नंतरच्या महालक्ष्मी पूजनासाठी बाजारात महिलांकडून खरेदी. पावसाने दडी मारल्यामुळे यंदा धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना मोठा फटका. पावसाअभावी कपाशीची वाढच खुंटली. उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी. आणि पोळ्याच्या दिवशी भर दुपारी 3 सुमारास शिंदखेडा तालुक्यातील चिमठाण्याजवळ वाट अडवून तरुणाची हत्या. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. याबरोबरच धुळे टीव्हीचा बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.